नमस्कार, मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगुळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आज आहे 18 जून 2024. आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहेत. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 18, 19, 20 आणि 21 आणि 22 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये 23 जून पासून, म्हणजे 23 जून ते 30 जून दरम्यान राज्यात विदर्भापासून पावसाला सुरुवात होणार आहे. आणि 23 जून पासून 23, 24, 25, 26 थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील, म्हणजे 25 जून पर्यंत. पण राज्यात 26 जून ते 30 जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या 22 जून पर्यंत, म्हणजे आज 18, 19, 20, 21, 22 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे. 22 जून 23, 24 आणि 25 पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे 22 पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यात 25 जून पासून ते 30 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे, वडे नाले वाहणार आहे, छोटे छोटे तळे देखील भरतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात. तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाज मध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांनो, समजा जूनमध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका. दरवर्षी काय करा, तुम्ही एक तारीख लिहून द्या, दरवर्षी 26, 27, 28 जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या. म्हणजे दरवर्षी, म्हणजे हे 2024 जरी झालं आणि 2025ला देखील काय करा तुम्ही, 2025ला देखील 25, 26, 27, 28 जूनला सर गोल करून ठेवा. दरवर्षी 25, 26, 27 जूनला महाराष्ट्रात पाऊस ना हे कायमचं लक्षात घ्या. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी कधी पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेले आहेत. हे बघा, तर सुरुवातीला दाखवलं होतं की 9, 10, 11, 12, 13 जून मध्ये पाऊस पडणार आहे त्याच दिवस होतात. त्याच्यानंतर कधी राऊंड केलेलं आहे 25, 26, 27, 28, 29 जूनला हे केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, यापुढे कधीच कोणाला पाऊस जर होणार जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो. जुलैमध्ये काय करा, 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत 19, 20 आणि 25 जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार, सगळा अंदाज डिटेल केलेला. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये 7, 8, 9, 10, त्याच्यानंतर 23, 24, 25, 26, 27 देखील पाऊस पडणार आहे. सप्टेंबरमध्ये देखील आहे म्हणून हे लक्षात घेतात. सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे 18 जून 19, 20, 21 आणि 22 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. पावसात थंड पडणार नाही, जूनमध्ये थंड पडणार नाही म्हणून हे सध्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. आज देखील ना विदर्भात देखील, आज पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात आज चांगला पाऊस पडणार आहे 18 जूनला. 18, 19, 20 या 4 दिवसांमध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे, एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून ही सगळ्यासाठी एक महत्वाची बातमी. त्याच्यानंतर 23 जून 24, 25 जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे, पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात. आणि 25 जून ते 30 जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहुनी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, ज्यांच्या शेतामध्ये ईदभर ओले तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.